महत्त्वाची बातमी बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी नेत्यांचे बॅनर अज्ञातांनी फाडलेले आहेत. उद्या अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या निमित्तानं ही बॅनरबाजी करण्यात आलेली होती आणि हे बॅनर आता फाडण्यात आलेले आहेत. अज्ञातांनी बॅनर फाडल्यानं ओबीसी समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय. बॅनर फाडण्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते. महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. महेंद्र, जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये उद्या आरक्षण बचाव एल्गार सभा आहे. ओबीसीच्या ओबीसी नेत्यांची ही महासभा उद्या होणार आहे आणि त्याच अनुषंगाने बीड जिल्हा असेल मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरबाजीवरनं ओबीसी समाजाला एक हाक देण्यात आलेली होती आणि याच बॅनरवरती पंकजा मुंडे असतील, त्यानंतर महादेव जानकर असतील आणि छगन भुजबळ यांचे देखील फोटो होते. मात्र पहाटेच्या सुमारास कुणीतरी अज्ञातांनी हे बॅनर जे आहेत ते अक्षरशः फाडून टाकलेले आहेत आणि त्यामुळे सध्या ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे. ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळते. नेमके बॅनर कोणी फाडले, कशामुळे फाडले याचा तपास आता पोलिसांनी करावा अशी मागणी आता ओबीसी समाजाच्या नेत्यांकडनं सध्या तरी करण्यात येते. मात्र एकंदरीत बॅनर फाडल्यामुळे सध्या बीड जिल्हा असेल आणि अंबड जालना जिल्हा असेल या सीमा भागामध्ये जो आहे वातावरण जो सध्या आहे तो तापलेला आहे. वृषाली, धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.